माकडीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शेवभाजी बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे एक पॅन ठेवले, त्याच्यामध्ये मी अगोदर मी तेल घालून घेते. याच्यामध्ये मी सगळे खडा मसाला, कांदा हे सगळंच मी परतून घेणार आहे. तर मी हे खडा मसाला अगोदर टाकते. नंतर हे कांदा टाकते. त्याच्यामध्ये खोबरं, मी लसूण आणि अद्रक घेतले, हे पण मी याच्यामध्ये टाकते. छान ब्राऊन कलर आला आहे खोबऱ्याला. हे तर मी आता याच्यामध्ये कांदा घालते. कांदा पण मी याच्यामध्ये परतून घेते आणि नंतर मी हे सगळं छान बारीक वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये. ब्राऊन कलर आलेला हे सगळे मसाले आता छान तळलेत. तर मी आता याच्यामध्येच थोडं कढीपत्ता पण टाकणार आहे. आता मी एक गॅस बंद करते आणि हे सगळं मी छान अगोदर मी वाटून घेणार आहे. तर मी इथं खलू घेतले. हे सगळे छान मसाले आता माझे छान ब्राऊन कलर आले, छान फ्राय झालेत. तर मी आता हे सगळे या खलूमध्ये वाटून घेते. हे खलूत वाटल्यावर खूपच टेस्ट छान येते. मिक्सरपेक्षा पण याच्यामध्ये वाटलेलं नाही, वेगळंच फ्लेवर येते छान. त्याच्यासाठी मी या खलूमध्ये वाटून घेणार आहे. माझं छान वाटून झालंय. मग लागतं ही खूपच ते वाटून झालंय. तर मी आता फोडणी करते. इथं याच्यामध्ये फोडणीसाठी तेल घालते. या भाजीला थोडं तेल जास्तच घालायचं. असं तर्रास भाजी असते ना, ही खूपच टेस्टी लागते. आता पाऊस पण येत आहे आणि असं खमंग थोडं स्पायसी भाजी असली ना आपल्याला छान टेस्ट लागते. तेल छान तापलेलं आहे. मी याच्यामध्ये जिरे मोहरी टाकते. मोहरी टाकते मी. जिरे 1 टेबलस्पून, आता मी याच्यामध्ये सगळंच घातलेलं आहे. अद्रक, लसूण, कांदा आणि खोबरं, कढीपत्ता हे सगळंच मी हे छान फ्राय करून, खडा मसाला हे सगळं याच्यामध्ये आहे. हळद टाकते आणि हे लाल मिरची 1 छोटा टेबलस्पून आहे आणि हे मी मसाला मिरची पण घालते 1 टेबलस्पून.
आता याला छान असं तेल सुटलेलं आहे तर मी आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी पण मी ऍड करणार आहे तुम्ही बघू शकता किती छान मिक्स कलर आलाय मी याच्यामध्ये खडा मसाला टाकले ना तर दुसरे मसाले टाकायची काही गरज नाही खडा मसाला म्हणजे छान पिवर असते ते एक सगळे मसाले खडा मसाला टाकले ना बस दुसरे मसाल्याची गरज नाही याच्यामध्ये मी याच्यामध्ये पाणी घालते मी हे पाणी गरम करून घेतले कारण मी थंड पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी ॲड करायचं मी हे अर्धा टेबलस्पून आहे मीठ टाकते चवीपुरतं मीठ टाकायचं आपण जाडी सेव आणून ठेवायचं घरी आणि आपल्याला आता पाऊस तिवलेला नाही बाहेर जायला भाज्या हे आणून पण छान भेटत नाही भरपूर पाऊस आहे तरी असं ही सेव भाजी बनवून पाव बरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर कशाबरोबर पण ॲड छान हे होत आहे त्याच्याबरोबर तर तुम्ही पण अशीच भाजी बनवा शेव भाजी शेव आणून ठेवायचं घरी आपल्याला पटकिनी कवा तर मूड आला तर बनवून खायला छान वाटतं ही चेंज म्हणून भाजी तुम्हाला ही शेव भाजी तुम्हाला सर्व करून दाखवते हे अगोदर शेव घालायचं मी मिक्सर शेव घेतलेली आहे तर मी आता ही अगोदर शेव घालून आणि आपल्याला जेवढी पाहिजे ना तेवढीच भाजी रेडी करून घ्यायचं जास्त भाजी रेडी करायचं नाही कारण शेव मऊ पडतो म्हणून आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच रेडी करायचं हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सब्सक्राइब करा थँक्यू